वैक्सीनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि एम्पिरिकल डेटा जर बघितला तर दिसून येत आहे की वैक्सीनेटेड पॉप्युलेशन मध्ये सिव्हिरिटी आणि हॉस्पिटलायझेशन फार कमी. अँड दॅट्स वाय वैक्सीनेशन नीड टू बी डन ॲज अर्ली ॲज पॉसिबल. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंटली कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर. वैक्सीनेटेड ऑर नॉट, मास्क इज कंपल्सरी, मास्क इज नेसेसरी, रादर इट इज मॅन्डेटरी. कंपल्सरीच्या आधारावरती जर बोलायला झालं, आज मार्केटमध्ये काय चालू आहे ते आपण पाहतो की लोक कशा पद्धतीने बिहेव करतात. लोकांना कल्पना नाही असं नाही ना, मास्क तर घातला पाहिजे, बट हे जी मास्कचे एटिकेट आहेत की वेन इन पब्लिक प्लेस यू शुड ऑलवेज वेअर युअर मास्क, एनी सिच्युएशन एनी सर्कमस्टेन्स यू शुड नेव्हर टेक इट ऑफ, यू शुड नॉट टच युअर मास्क, यू शुड नॉट टच युअर फेस. देर आर सो मेनी थिंग्स विच वी ऑल नो बट वी चूज नॉट टू फॉलो. हे आपल्या सगळ्याला घातक ठरू शकतं. आणि त्या दृष्टिकोनातून कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करणं आपल्याला आता जेवढं महत्वाचं आहे तेवढं यापूर्वी कधीच नसेल. अनेक एक्सपर्ट लोक म्हणतात की कोविड माइट एंड इन 2022, फ्यू पीपल से 23, नोबडी नोज व्हॉट इज गोइंग टू हॅपन. आत्ताचं फक्त आपण वर्तमान काळ बघितला तर आता आपल्याला धोका आहे 31 डिसेंबरचा. आता 31 डिसेंबरच्या साठी ज्या पद्धतीने लोक घराबाहेर पडतायत, ज्या पद्धतीने पार्ट्या होत आहेत, ज्या पद्धतीने सेलिब्रेशन होत आहेत, यू नो सेलिब्रेशन इज समथिंग विच इज नॉट नेसेसरी. आय अंडरस्टँड मेनी पीपल लाईव्हलीहूड डिपेंड्स ऑन दॅट अँड दॅट इज द रिझन इकॉनॉमी इज ओपन्ड अप, दॅट इज द रिझन नॉट मेनी रेस्ट्रिक्शन्स आर बिंग पुट नाऊ. बट देन वी नीड टू यू नो वी शुड बी अवेअर वेअर टू स्टॉप. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जगभरातले ट्रेंड्स आपण पाहतोय त्यावेळी सेलिब्रेशन करावं, पण ते करताना कुठेतरी भान ठेवावं की धोका अजून आहे. ही बाब अनेकदा आपण बोललेलो आहे, मागचे 1.5 वर्ष हीच बाब वारंवार बोलली जाते, बट समहाऊ वी चूज टू इग्नोर इट, विच इज गोइंग टू बी व्हेरी इझी. माझी अपेक्षा आहे की 31 डिसेंबर आता येत आहे नवीन वर्षामध्ये सगळ्यांची अपेक्षा, 21 आपण हेच बोललो होतो, 22 पण तेच बोलतोय, लेट अस होप की 23 पर्यंत आपल्याला हे बोलण्याची गरज पडायला नको. नवीन वर्ष सेलिब्रेट करा, पण याचं भान ठेवून करा की थर्ड वेव्ह इज जस्ट राऊंड द कॉर्नर अँड इट इज ओनली वेटिंग फॉर अ ट्रिगर. दॅट ट्रिगर शुड नॉट बी 31 डिसेंबर. शहरातील सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आपण नवीन वर्षाला एक नव्या भावनेनं सामोरं जाऊ, या अपेक्षेनं सामोरं जाऊ की कोविडमधनं मुक्तता देणारं हे नवीन वर्ष असेल. मात्र ते करण्याची जबाबदारी आपल्या हातात आहे, ती करण्याची किल्ली सुद्धा आपल्या हातात आहे. आपण जर जबाबदारीने वर्तणूक केली तर मला विश्वास आहे की नवीन वर्षावरती या संकटावरती आपण नक्कीच मात. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.